नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निघाल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आजची सुद्धा व्हिडिओ आहे पालखीची, म्हणजेच नवी मुंबईच्या मानाच्या पालखीची. आणि आता सध्या पालखी पोचली आहे लोणावळा येथे, म्हणजे आता थोड्याच वेळा म्हणजे 2-4 तासांमध्ये पोचेल कारला वेरगाव येथे. पण त्याच्या अगोदरचे बरेच असे क्षण आहेत ते मी मिस केलेले आहेत, कारण गेल्या वर्षी मी होतो चालत पदयात्री, पण ह्यावर्षी माझ्या काही कामं होती त्यामुळे मला जाताना आलं. पण ते बरेच असे क्षण आहेत ते मी स्वतः पर्सनली मिस केलेले आहेत, कारण ती मजा काय असते आणि काय माहोल असतो रात्रीचा, परत सकाळी पहाटेचा, उठण्यापासून ते अगदी रात्री झोपण्यापर्यंत जो माहोल असतो ना, तो मी स्वतः मिस केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत सुद्धा दाखवायचा मिस केलेला आहे. त्यासाठी मी एक दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजसुद्धा माझी काही कामं ॲडजस्ट करून मी आता निघतोय इथून जुईनगरवरून पुन्हा एकदा कारला येते. काय माहीत मला मध्येच भेटेल पालखी, जो जिथून भेटेल तिथून सुरुवात करणार आहे. बराच असा पब्लिक इथून आता बसेस वगैरे निघतील, जे महिला वर्ग आहे आणि बरीच अशी कामाला वगैरे जातात ती सुद्धा लोक आजच्या दिवशी ॲडजस्ट करून कारला येते जातात. बराच असा पब्लिक असतो, म्हणजे पदयात्रे असतील 1200, पण जो बाहेरून येणारा पब्लिक असेल ते 1-3 हजार पब्लिक असेल. सो तुम्ही आता ह्या व्हिडिओमार्फत बघालच किती असेल तो. असो आता इथून निघतोय, माझ्यासोबत बरेच असे मित्र आहेत. सर्व एकविरा भक्तांसाठी अशा बस सुटल्या जातील आता जुईनगर गावातून. आता सध्या तरी एक आले, अजून 1-2 येतील. पब्लिक बघा आता हळूहळू सडेल, म्हणजे फक्त जेंट्सच नाही महिला वर्ग पण असतो. आणि आम्ही कशाने चाललोय, दिप्याच्या गाडीतून चाललोय. दर्शा आहे, दिप्या आहे, अजून आहेत पब्लिक. ॲक्च्युली मी सकाळी 5 वाजता निघणार होतो जायला, पण विषयाला मी बुलेटनी गेलो असतो माझ्या, पण परत तिकडे गाडी कुठं ठेवणार आणि चालतच जायचं होतं. मग परत तिकडनं गाडी तिकडे पुढे कशी नेणार, परत रिटर्न रात्री न्यायला थंडी वगैरे असे सगळे असते, त्यामुळे जरा स्किप केली माझी बाईक. दिप्याला फोन केला, बोललो येणारच होता. तर दिप्याच्या गाडीतनं आम्ही चाललो आहे सगळे. काय माहीत किती पोचतोय तोपर्यंत, कधी आणि असं झालंय कधी जातोय नाही कधी नाही, कारण लवकरात लवकर गेलो की जरा बरं वाटतं तिथं गेल्यावर. आता बघू निघूया, चला चला, रिक्षा घेऊन चला ना. येत आहे तुम्ही पण येताय ना? माझे फॅन आहे, टोटल व्हिडिओ बघतो मी, गावात जागा माझे फॅन आहे सर्व टोटल. अरे वा, दिसेल ना युट्यूबला. म्हणजे काय पहिला स्टार्टिंगला. अरे वा, गुड गुड गुड. आता आलो आपण वेरगावच्या अगोदरच पालखी थांबा, म्हणजेच माहेरघराच्या इकडे. सो माहेरघरात जायचं आहे इथून. सगळी पालखी आता पोचले पण पदयात्री अजून येत आहेत. चला इकडं पण खूप सुंदर असा तलाव आहे आणि जे पदयात्री चालत येतात पाय खूप दुखलेले असतात, पण पाण्यात पाय घातला ना की खूप छान वाटत. एकविराईचं माहेरघर, काळ भैरव मंदिर आणि बरीच अशी पदयात्री इथं आता विश्रांती घेताना. तू काय दिसलास, पहिलाच दिसलास इकडं पिवला झेंडा निशाणा. हा पालखी आता इकडे सजावट चालू होईल आणि एकविराईचे बंधू काळभैरव. Thank you.
आताही जी वाजत पालखी जाते ना ती देसाई गावची, दरवर्षी नवी मुंबईची पालखी आणि देसाई गावची पालखी आहे ना एकसाथ येतात आणि गाठभेट होते ती बैरी देवाच्या मंदिराच्या इथे आणि पुढे प्रस्थान होते ही देसाई गावची पालखी आणि आपली पालखी एक दोन तासामध्ये इथून प्रस्थान होईल कार्लेगडावर. कार्लेगड बघा तिकडं आहे त्या साईडला. क्लायमेट एकदम भारी झालेला आहे, पावसाळी वातावरण झालेलं आहे पण आज पाऊस नको पडायला. ॲक्च्युली पालखीसाठी पाऊस सुद्धा आलेला आहे पण जास्त प्रमाणात पाऊस नको पडायला नाही तर वांदे होतील. आपले सबस्क्राइबर भेटतात, फॅमिली आहे ऍक्च्युली बरेच जण. वाशिजुळगाव म्हणजे शेजारचीच आहेत आपली माणसं भेटतात ना जाम बरं वाटतं. म्हणजे इकडचे सुद्धा स्थानिक आहेत ते बघणारे भरपूर असतात आणि त्यांचा जो प्रेम भेटतो ना त्यामुळे अजून वेगवेगळे व्हिडिओ करायला भेटतो. आई लाईक करा, फॉलो करा, बोला अतिशय सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि सहज काढलेली आहे, कुठलाही साचा न वापरता. आपल्या इकडे मित्र आहे मल्टी टॅलेंटेड, अतिशय सहज, काही साचा नाही काय नाही आणि त्यांची टीम आहे काय सांगशील. आणि इंस्टाग्राम आयडी काय, मल्टी टॅलेंटेड ऑफिशियल ऍक्च्युली नावात लिहिलं आहे. तुम्ही बघित असाल त्या फ्रेम्स वगैरे उत्कृष्ट असतो आणि ॲज इट इज काढतो. आणि आता रांगोळी बघतायच कशी काढतोय तो, खतरनाक. येस, गेल्या वर्षीच पालखीच्या निमित्तानं भेट झालेली, आज एक वर्षाने भेट होते. काहीच नाही साचा वगैरे अजिबात नाही, तरी पण डिरेक्ट तो बघा. चार का सुखाचे काय दादा, सगळे बसले एकत्र ओम मेघराय माते नमः.
संध्याकाळचं वातावरण आणि आत्ता पालखी चालली इथून कार्लेगडावरती वाजलेत किती 5 आणि मस्त पावसाचं पण आभरट वातावरण झालंय. पुढं पब्लिक आहे लांबच लांब. पालखी आले आता पायथा मंदिराच्या इथे. इथे आता 5 प्रदक्षिणा घालणार आणि वरती जाणार. जाम पब्लिक आहे. चला वरती जाऊया. पालखी वर येईल ना त्याची गर्दी पण वाढत जाईल, त्यामुळे वरती गेलेला बरा आहे. कुठला केलाय? भरपूर आहे शूट. हा, वरती जातो. वरती मजा येईल, धमालेल. ते चालता चालता बरेच असे आपली लोक भेटतात आणि फक्त पदयात्री पुरुषाचं नाही तर महिला सुद्धा आलेल्या आहेत आणि जुईनगर गावातल्या बऱ्याच क्षेत्रातल्या महिला आल्यात. बरीच आलेत, लहान मुलांपासून पासून ते अगदी म्हाताऱ्यांपासून पर्यंत आलेत आणि सगळेजण वरती जात आहेत. इकडे आपल्या जुईनगर गावातल्याच आलेले आहेत काकी शैलेशदाची आई, इकडे आची आणि वहिनी. सो सगळेजण चालत आहेत. आता घेतला मी ब्लॉग मध्ये घेतला. आता 4 विलायचा ब्लॉग बघा तुम्ही, दिसता का नाही? हा ती बघा बघा तुम्ही. तर जाता जाता पण आपले व्हिडिओ बघणारे पण भरपूर भेटतात. सबस्क्रायबर्स, फॅमिली मेंबर्स आणि सगळ्याच टोटली व्हिडिओ बघत असतात तर बरं वाटतं. हा सगळे बघता तुम्ही रांचीच? हा केला 2 वेळा करा सक्रफाईस. रांगोळी काढत पण वरपर्यंत रांगोळी काढत गेलेले आहेत. तर फायनली वरती आलोय गडावरती. कार्ला लेणी आणि एक विराया आईचं मंदिर. तर पब्लिक हळूहळू येतोय. थोड्याच वेळात इकडून एवढा पब्लिक असेल इकडे. आता सर्वजण इथं आहेत ना, रांगेमध्ये झोपतील आणि त्यांच्या वरतून पालखी जाणार. एक विरा माते की जय.
मालकी आली तीन पी ए पी वाद इकडेच आहे सगळे उभे राहायचे बोल तेवढा येतो बोल हाय करा हाय करा लाईनच लाईन एवढी लाईन लाईनच लाईन Thank you.
बयान झुठाने मांडलाय नवी मुंबईचे मनाचे पंडकीला भरला गडयू झगमगलाय नवी मुंबईचे मनाचे पंडकीला भरला गडयू झगमगलाय तर मित्रांनो, एकविरायच्या कार्लेगडावर पालखी जाऊन आल्यावरती खाली आईचा जल्लोषोत्सव असतो आणि बरेच असे आगरीकोळी कलाकार सिंगर येतात आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा असतो, ती धमालच वेगळी असते. आणि ॲक्च्युली ही व्हिडिओ पूर्ण गाण्याची किंवा पूर्ण या कार्यक्रमाची बघायची असेल तर फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह हा यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवरती लाईव्ह होते आणि ते तिथे दाखवण्यात आलेलं. आणि ते लाईव्ह जर तुम्हाला बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनला लिंक देतो. पूर्ण 5-7 तासाची व्हिडिओ आहे. ॲक्च्युली मी ह्या चॅनलवर एवढ्या वेळ टाकू नाही शकत, पण ती जर पूर्ण बघायची असेल तर त्याच्यावर जाऊन बघू शकता आणि काय धमाल होती, काय मज्जा होती ते तुम्ही बघू शकता. कशी वाटली नवी मुंबईच्या मानाच्या पालखीची शान? ॲक्च्युली बरीच पब्लिक होता, बराच माहोल होता आणि बऱ्याच असा क्षण टिपलेले. आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पण नाही असेल पुढलं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा बटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.